राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे. या सरकारला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यातील प्रत्येक घटक सुखी होण्यासोबतच सर्वच क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगतीच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य युवक पदवीधरांचा आता या सरकारवरील विश्वास वाढला आहे. त्याचीच प्रचिती नागपूर पदवीधर मतदारसंघात बघायला मिळाली आहे. भाजपच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले आहेत. वंजारी यांचा विजय म्हणजे महाविकास आघाडी सरकारवरील विश्वास असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विजयानंतर देवतळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रीधर झाडे, अरविंद मडावी, अविनाश दोडरे, दीपक मित्रा, सुमेत चंदनखेडे, निखिल पुनगंटी, धीरज उरकुडे, रुपेश देरकर, विशाल देरकर, वृषभ दुपारे, प्रवीण मेश्राम, मनोज कैथवास यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूरमधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट अभिजित वंजारी हे प्रचंड मताधिकाराने निवडून आलेले आहे. सर्वप्रथम मी त्यांना मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो. त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मनापासून अथक परिश्रम घेतलं त्यासुद्धा पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपाचा जो चेहरा आहे तो लोकांपुढे आलेला आहे आणि एक OBC कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम जे आहे जनतेने या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मी पुनश्च एकदा जे आहे ॲडव्होकेट अभिजित वंजारीचे मनपूर्वक अभिनंदन करून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं जे आहे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.